अकरावीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेक्शन ए मध्ये पहिला प्रश्न असतो एमसीक्यूचा आणि ह्या एमसीक्यू मध्ये जनरली अकरावीला तुमच्या धड्याखाली म्हणजे चॅप्टर संपल्यानंतर जे एक्सरसाइज दिलेलं असतं त्यातले एमसीक्यू बऱ्याचदा पडतात आणि म्हणून तुम्ही आधी अभ्यास करण्यापूर्वी त्या एमसीक्यूचा आधी अभ्यास करा आणि मग बाकीच्या एमसीक्यूचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला पेपर लिहिताना सोपं जाईल. नाहीतर काय होतं, तुम्ही बाकीचे सगळे करता आणि धड्याखालचे करतच नाही आणि त्यामुळे तुमचं नुकसान होतं आणि तसं होऊ नये. म्हणून बघा, अगदी पाच पाच मिनिटात हे एमसीक्यू आपण इथं सोडवणार आहोत आणि म्हणून त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवते. प्रत्येक चॅप्टरच्या एक्सरसाइज मधले जे एमसीक्यू आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपण बनवूयात. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मग बघूयात आपण आता काय आहे पहिला एमसीक्यू. चॅप्टर आहे आपला पहिला युनिट्स आणि मेजरमेंट आणि पहिला एमसीक्यू आहे बघा तुमचा त्यातला, एल रेस्ट वन एम रेस्ट वन टी रेस्ट मायनस टू इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ऑप्शन ए व्हेलॉसिटी, बी एक्सिलरेशन, सी फोर्स आणि डी वर्क. आता एल रेस्ट वन एम रेस्ट वन टी रेस्ट मायनस टू हा फोर्सचे डायमेन्शन आहे आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे, सी आहे. तर दुसरं तुमचं एमसीक्यू आहे बघा, द एरर इन द मेजरमेंट ऑफ द साइड्स ऑफ अ रेक्टॅंगल इज 1%. द एरर इन द मेजरमेंट ऑफ इट्स एरिया इज ऑप्शन ए 1%, बी 0.5%, सी 2% अँड डी नन ऑफ द अबव. आता तुम्हाला लेंथ मोजताना रेक्टॅंगल आहे असा आणि रेक्टॅंगलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो लेंथ इन टू ब्रेथ आणि तुम्हाला लेंथ मोजताना आलेला एरर हा 1% दिलेला आहे. मग आता एरिया मोजताना आलेला एरर, हा लेंथ मोजताना आलेला एरर आणि हा ब्रेड्थ मोजताना आलेला एरर आपल्याला माहितीये गुणाकार असू द्या नाहीतर भागाकार असू द्या एररची नेहमी एडिशन होते आणि म्हणून इथं हे मोजताना आलेला एरर आहे 1%, लेंथ मोजताना, ब्रेड्थ मोजताना आलेला एरर 1%, टोटल एरिया मोजताना आलेला पर्सेंटेज एरर जो काही आहे तो आहे 2%, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे, सी आहे. त्यानंतर तिसरा एमसीक्यू आहे बघा, लाइट इयर इज ए युनिट ऑफ ऑप्शन ए टाइम, बी मास, सी डिस्टन्स अँड डी ल्युमिनिसिटी. तर लाइट इयर हे काय आहे, तर दॅट इज द डिस्टन्स कव्हर बाय ए लाईट इन वन इयर, दॅट इज लाइट इयर आणि ते डिस्टन्सचं युनिट आहे आणि म्हणून करेक्ट ऑप्शन सी आहे. त्याच्यानंतर चौथा एमसीक्यू असा बघा, डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आर द सेम एज दॅट ऑफ. आता बघा, जो शॉर्ट व्हिडिओ केला आपण ज्याचे डायमेन्शन पाहिले त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं कायनेटिक एनर्जी, वर्क, नुसती एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टॉर्क याचे डायमेन्शन सेम आहेत आणि म्हणून कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन वर्क बरोबर आहे, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. आणि पाचवं बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए फंडामेंटल युनिट, म्हणजे थोडक्यात डिराइव्ड युनिट कोणतं आहे हे आपल्याला सांगायचंय. आता ऑप्शन ए सेंटीमीटर, हे लेंथचं युनिट आहे, लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. बी आहे किलोग्राम, ते मासचं युनिट आहे, मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. सी आहे सेंटीग्रेड, जे टेम्परेचरचं युनिट आहे, जी पण फंडामेंटल क्वांटिटी आहे. आणि व्होल्ट हे पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट आहे, पण ती डिराइव्ड क्वांटिटी आहे आणि म्हणून डिराइव्ड युनिट कोणतं आहे, तर डी व्होल्ट. तर बघा, या पद्धतीने असा एमसीक्यूचा व्हिडिओ आपल्याला बनवता येईल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम.